नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंगच्या माध्यमातून आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं फेसबुक लाईव्ह संवाद याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आजचं आपला हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम फेसबुक आणि यूट्यूबच्या सहाय्याने प्रसारित करण्यामागचा उद्देश थोडासा वेगळा आहे। मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती कोविड-19 ने संपूर्ण जग उलथापालथ झालेलं आहे। संपूर्ण जगाला या कोविड-19 चा सामना करावा लागतोय। अनेक क्षेत्रांवर याचा दुरागामी परिणाम झालेला आपण पाहत आहोत। मित्रांनो, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रावर सुद्धा याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय। शिक्षण क्षेत्र सुद्धा याच्या परिणामांपासून अलिप्त राहू शकले नाही। याच कारणामुळे शासनाने सुद्धा मार्च पासूनच कोरोनाचा संसर्ग वाढू नये याच्यासाठी मार्चपासूनच शाळा बंद केलेल्या आहेत। मित्रांनो, SSC बोर्डाने सुद्धा शेवटचा जो भूगोल विषयाचा पेपर होता तो पेपर याच कारणामुळे रद्द केला होता। मित्रांनो, आज जवळजवळ 60-62 दिवसांपासून आपण लॉकडाऊनच्या या काळामध्ये घरात बसून आहोत। सगळी अर्थव्यवस्था ठप्प झालेली, प्रत्येक क्षेत्र हे थांबलेलं आहे। आणि मित्रांनो, अशा या परिस्थितीमध्ये आपल्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे या परिस्थितीचा धैर्याने सामना करणं, या परिस्थितीला सामोरं जाणं आणि या परिस्थितीतून चांगला मार्ग काढणं। याचाच परिणाम शिक्षण क्षेत्रावर सुद्धा मित्रांनो झालेला आहे आणि याचा आपल्याला एक चांगल्या प्रकारे सामना करून आपल्याला याच्यावर तोडगा काढायचा, याच्यावर पर्याय शोधायचा आहे। मित्रांनो, मे महिना संपत आलेला आहे, जून महिना सुरू होणार आहे आणि शाळेविषयी त्याचबरोबर शिक्षणाविषयी पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनासुद्धा चिंता वाटू लागली। त्याचाच परिपाक म्हणजे आता आपण सध्या TV वर किंवा इतर ठिकाणी फेसबुक असेल, यूट्यूब असेल, असे यांच्या माध्यमातून शिक्षण तज्ज्ञांच्या बैठका आपण पाहतोय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल होणार आहेत, नेमकं काय घडणार आहे याविषयी आपण त्यांच्यामार्फत आपण ऐकतोय। या तज्ज्ञांचे विचार आपण जाणून घेतोय आणि नेमकं पुढे काय घडेल, कोणते बदल होतील याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, याविषयी अधिक काही न बोलता आपला आजचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाबद्दल मार्गदर्शन आणि इंग्रजी ग्रामर आपला जो मुख्य विषय, त्या विषयाकडे आपण वळूया। ह्या वर्षी इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर त्यांचं अभिनंदनही करतो। त्यांचं अभिनंदन का करतोय याचं कारण मी मात्र शेवटी सांगणार आहे। मित्रांनो, सध्या आपण वर्तमान पेपर पाहत असाल, TV पाहत असाल, अनेक प्रकारच्या वृत्तवाहिन्या पाहत असाल, लाईव्ह कार्यक्रम अटेंड करत असाल, तर याच्यामध्ये आपल्याला आता जास्तीत जास्त शिक्षणप्रेमी असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील यांचे शिक्षणावर कोरोनाचे होणारे परिणाम, शिक्षण क्षेत्रामध्ये याच्यामुळे कुठले बदल होणार आहेत या संदर्भातील विषय घेऊन ते आपल्यासमोर चर्चेसाठी येत आहेत, आपल्यासमोर तो विषय घेऊन येत आहेत। तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना, विद्यार्थ्यांनाही, पालकांनाही आणि शिक्षण क्षेत्रातील सगळ्या शिक्षक बंधू भगिनींनाही विनंती करेल का कृपया आपण अशा प्रकारचे कार्यक्रम जरूर पाहावेत। आपल्याला एक वेगळी दिशा त्याच्यातून मिळणार आहे। आपला हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो का आपल्याला आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता आहे। मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये यावर्षी नेमका काय बदल होणार आहे त्या संदर्भात आपण सुरुवातीला बोलणार आहोत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडतील असं अनेक तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। मित्रांनो, यापूर्वीची शिक्षण पद्धती ही पारंपरिक शिक्षण पद्धती होती, रेग्युलर नियमित शिक्षण पद्धती होती, ज्याच्या सहाय्याने आपण अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य करीत होतो। त्याच्या पलीकडेही जर काही आपण थोडा विचार केला, थोडं बघितलं, तर काही विद्यार्थी प्रचलित शिक्षण पद्धतीसोबतच ऑनलाईन शिक्षण पद्धतीचाही अध्यापनामध्ये वापर करत होते, उपयोग करत होते। आपल्याला असं सांगता येणार नाही का ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आत्ताच आपल्याला नव्याने सुरू करायचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण गेल्या वर्षी किंवा त्याच्या मागेही काही इतर देशांनी त्याचा स्वीकार केलेला आहे। नियमित शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा सुद्धा अभ्यास केला आहे,
त्याच्या सहाय्याने त्यांची तयारी केली, सेल्फ स्टडी केलेला आहे, अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगतात. तर या दोघांमध्ये नेमका तफावत काय, दोघांमध्ये फरक काय, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. नियमित शिक्षण पद्धती जी होती, आपण शाळेत येणं असेल, वर्गातलं शिकवणं असेल, त्याच्यावरचं काही होमवर्क असेल, त्या गोष्टी आपण नियमित शिक्षण पद्धतीचा आपण प्रत्यक्ष अनुभव सगळ्यांनी घेतलेलाच आहे. आपल्या मनामध्ये शंका आहे, आपल्या मनामध्ये भीती आहे, भीतीचं वातावरण आहे, किंवा आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, ते म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल. मग ऑनलाईन शिक्षण पद्धती नेमकी कशी असणार आहे, ऑनलाईन शिक्षण प्रणाली कशी असणार आहे, या संदर्भात थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, या सध्याच्या परिस्थितीला अनुसरून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा मार्ग अनेक जणांनी, अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सुचवलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये कोणत्या प्रकारच्या परिस्थिती आपल्या समोर असणार आहे, त्या परिस्थितीवर तो निर्णय पूर्णपणे अवलंबून असेल. त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया योग्य की अयोग्य याच्यावर आपल्याला आज बोलायचं नाही, तर नेमकं जर समजा अशी परिस्थिती उद्भवली तर ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा आपल्याला उपयोग देखील करता आला पाहिजे. त्यावेळेस दोन्ही बाजूने आपल्याला ती तयारी ठेवावी लागणार आहे, त्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया ही सुद्धा आपल्याला माहीत असणं हे मला आजच्या परिस्थितीला योग्य वाटतंय. मित्रांनो, ऑनलाईन शिक्षण प्रणाली म्हणजे काय, तर नेमकं अनेक असे सोशल साईट्स आहेत, सोशल मीडियाज आहेत, ज्याच्या सहाय्याने आपण घरच्या घरी सेल्फ स्टडी करू शकतो, अभ्यास करू शकतो. फॉर एक्झाम्पल फेसबुक असेल, यूट्यूब असेल, टेलिग्राम. सध्या तरी या समस्यांचा विचार न करता, या समस्यांचा बाऊ न करता आपण त्याच्यावर पर्याय शोधायचा आहे. शासन सुद्धा आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, जरी ऑनलाईन शिक्षण देण्याची वेळ आली तरी सुद्धा शासनाचे प्रयत्न त्या दृष्टीने चालू आहेत. आताच
एका सर्वेनुसार शासनाने प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांची माहिती मागवलेली आहे. त्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर करणारे विद्यार्थी असतील, व्हॉट्सॲपचा वापर करणारे असतील, अँड्रॉइड मोबाईल किती विद्यार्थी वापरतात, किती विद्यार्थ्यांच्या घरामध्ये TV आहे, किती विद्यार्थ्यांच्या घरामध्ये रेडिओ आहे, ही सगळी माहिती शासनाने गोळा केलेली आहे. याच्या मागचा उद्देश शासनाचा हाच असेल का येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने ही सगळी माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि मित्रांनो, जर ऑनलाईन शिक्षण देण्याची वेळ आलीस तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यापर्यंत शिक्षण कसं पोहोचेल ही जबाबदारी सर्वस्वी सरकारची असेल, शासनाची असेल. फक्त त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला व्यवस्थित पाठपुरावा करून शासनासोबत उभं राहणं हे खूप आपल्याला गरजेचं असेल. या सगळ्या गोष्टी करत असताना, शासनाच्या या गोष्टींना प्राधान्यक्रम देत असताना, जर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल, व्हॉट्सॲप युजर्स आपण जर असो, फेसबुक जर आपण वापरत असू, तर याच्यासोबत आपल्याकडे एक्स्ट्रा मटेरियल आपण मिळवू शकतो. माझ्यासारखे अनेक शिक्षणप्रेमी आहेत ज्यांनी फेसबुक यूट्यूबच्या साहाय्याने आपलं स्वतःचं चॅनल क्रिएट केलेलं आहे आणि आपल्या विषयाचे व्हिडिओज ते अपलोड करतायत. ज्या पद्धतीने मी इंग्रजी या विषयाचं ग्रामर असेल किंवा इतर टेक्स्टबुकचं ई कंटेंट डेव्हलप करण्याचं काम माझं चालू आहे आणि तेसुद्धा जूनपासून मी रेग्युलर प्रसारित करणार आहे, तर याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. याच्यासाठी जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्याचा लाभ आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, त्या दृष्टीने आपल्याला ऑनलाईनच्या तयारीला तीसुद्धा आपल्याला प्रिपरेशन करायची, त्याचासुद्धा लाभ आपल्याला कसा घेता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, इंग्रजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आपल्याला आवर्जून सांगेल, गेल्या 16-17 वर्षाच्या अध्यापनाच्या माझ्या अनुभवातून आणि विद्यार्थ्यांशी मी जी वेळोवेळी चर्चा केली, विद्यार्थ्यांशी जो संवाद साधला त्यांच्या बोलण्यातून, मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो का इथं 10वीच्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांमध्ये इंग्रजीसारखा सोपा विषय नाही. इंग्लिश इज अन व्हेरी इजी सब्जेक्ट फॉर द स्टुडंट्स. त्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो का इंग्रजी हा स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून आज पाहिला जातो. जर तुम्ही 10वीचा निकाल पाहिला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अबो 90 मार्क्स आपल्याला पाहायला मिळतील. 100 आउट ऑफ 100 दे गॉट अन अबो 90 मार्क्स इझिली. जर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला, चांगला सराव केला, इंग्रजी या विषयाबद्दल मनामध्ये आवड निर्माण केली तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आता प्रश्नपत्रिका इंग्रजीचा अभ्यास करताना तुम्हाला पाठांतराची गरज नाही, फक्त तो घटक समजून घ्यायचा आहे, त्या घटकाला अनुसरून दिलेल्या ॲक्टिव्हिटी शीटमधून, त्या परिच्छेदाला अनुसरून, पॅसेज जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला त्याला अनुसरून तुम्हाला ती उत्तरं लिहायची, त्या ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करायच्या आहेत आणि हे तुम्हाला सहज चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजू शकेल जर तुम्हाला तो घटक चांगला समजला असेल तर. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त वाचन आणि लेखन काळजीपूर्वक करायचं आहे. मित्रांनो, वाचन आणि लेखन जर तुम्ही इंग्रजीचं टेक्स्टबुक जर चांगल्या प्रकारे समजून घेतलं, जर त्याचं वाचन केलं वेळोवेळी, तर त्याचा जर तुम्ही सराव केला, जर तो घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला तर तुम्ही त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज सहज सॉल्व्ह करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं अक्षर सुंदर असेल, पेपर लिखाण कामामध्ये अॅक्युरेटपणा असेल, तर त्याच्या साहाय्याने सुद्धा तुमच्या मार्कांमध्ये भर पडेल, तुमचे मार्क्स चांगले वाढतील, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या, यांच्या साहाय्याने जर तुम्ही पेपर सॉल्व्ह केला तर तुमचे मार्क्स चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये स्कोअर होतील. म्हणून इंग्रजी हा अतिशय सोपा विषय समजायला काहीच हरकत नाही आणि या विषयामध्ये स्कोर आपल्याला जास्तीत जास्त स्कोर मिळवण्यासाठी हा विषय तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देणारा विषय, म्हणून या विषयाकडे त्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्या विषयाचं संपूर्णपणे काटेकोरपणे बारकाईने अभ्यास करणं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच त्या विषयाच्या अभ्यासाला स्वयं अध्ययन करण्याच्या अगोदर, सेल्फ स्टडीवर भर देण्याच्या अगोदरच, अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदरच, त्या विषयाचे जर आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पाहिला, ॲक्टिव्हिटी शीट, ज्या पद्धतीने इंग्रजीची ॲक्टिव्हिटी शीट आहे, त्या ॲक्टिव्हिटी शीटचं स्वरूप जर आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला अभ्यासासाठी एक वेगळी दिशा मिळणार आहे. आणि त्यानुसार जर नियोजन केलं, आपलं अभ्यासाचं नियोजन असेल, त्याच्यानंतर उत्तरपत्रिका लेखन कामाचं नियोजन असेल, ॲक्टिव्हिटी शीट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशाप्रकारे लिहायचं याचं जर नियोजन असेल, तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळतील आणि याचा फायदा तुमचे पर्सेंटेज वाढण्यासाठी होईल.
तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही सेल्फ स्टडी करून स्वयं अध्ययन करून जर अवलोकन केलं आणि आपल्याला मार्क्स वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच या विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. ई लर्निंगच्या सहाय्याने अनेक विद्यार्थी आज ऑनलाईन टेस्ट देत आहेत. हे सगळं करत असताना एक आत्मिक समाधान मला लाभतंय, एक आत्मिक समाधान मला मिळतंय का जास्तीत जास्त विद्यार्थी या ई लर्निंगच्या माध्यमाने ऑनलाईन लर्निंग फ्रॉम होमच्या माध्यमाने माझ्याशी जोडले गेले आणि माझे इंग्रजीवर इंग्रजी विषयाचे काही जे छोटे छोटे व्हिडिओज जे शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीचं काम मी करतो आहे ते व्हिडिओ मी अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू शकलो, अतिशय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत मी पोचवू शकलो आणि ऑनलाईनचा आनंद ते विद्यार्थी आज या ठिकाणी एक प्रायोगिक तत्वावर करत आहेत. त्यांचं इंग्रजीचं ग्रामर चांगलं होतंय. मित्रांनो, हे सर्व करत असताना याच्यामागे कुठेतरी प्रेरणा माणसाला मिळत असते आणि प्रेरणा मिळाली तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने होत असतं. अशाच प्रकारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब महेंद्रजी विसपुते यांची नेहमीच या अशा कामांसाठी प्रेरणा मला मिळत असते. आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब धनराजजी विसपुते असतील, संस्थेच्या सचिव आदरणीय स्मिताजी विसपुते, आमचे मुख्याध्यापक आदरणीय प्रवीण पाटील सर, माझा सर्व स्टाफ, माझे सर्व सहकारी मित्र परिवार आणि आपण सर्व विद्यार्थी, सर्व पालकवर्ग, आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद, जो उत्तम प्रतिसाद मला या ई लर्निंगच्या माध्यमातून मिळतोय, या उत्तम प्रतिसादामुळेच काहीतरी नवीन करण्याचं बळ मला मिळतंय. मी आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि जर तुम्हाला या ई लर्निंगच्या सहाय्याने इंग्रजी ग्रामरचे अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओंचा लाभ घ्यायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्यावी, त्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओचा लाभ घ्या अशी मी आपल्याला विनंती करेल. तर काय, आपलं हे सेशन संपल्याच्या नंतर लगेचच या ठिकाणी एक डेमो लेक्चर मी आपल्यासमोर एक सादर करणार आहे. ते डेमो लेक्चर सुद्धा आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे, ते डेमो लेक्चर सगळ्यांनी पाहायचं आहे, एवढी माझी विनंती असेल. धन्यवाद.